पाहिले न मी तुला चे सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. ए मनु, आज केबिन मध्ये काय झालं ग? 6 महिन्यांची ऍडव्हान्स सॅलरी घेतली तुम्ही, एवढ्या सहजासहजी मी तुम्हाला इकडनं जाऊ देणार नाहीये. एका समर पासून पळून काय होणार आहे? कम टू द पॉइंट. तुमच्या समोर उभी राहून मी तुम्हाला आव्हान देते, मी इथेच काम करत राहणार तुमच्या हाताखाली. सांग ना, तू म्हणजे अचानक आत गेलीस आणि बाहेर आलीस आणि कोणाशी बोलली पण नाहीस, नेमकं काय झालं? तू सांग ना, तुझा आजचा जॉबचा पहिला दिवस आहे ना, तू काय काय केलंस ते सांग सगळं. माझा दिवस मस्त होता. अहो चैतन्य शेठ, आज जॉबचा पहिला दिवस होता आणि दिवस खूप भारी गेलाय. अरे एकदम असं जबाबदारी आल्यासारखं वाटतंय माहितीये. आणि अरे त्या ट्रेकवरून लवकर इकडे ये, म्हणजे इथे आल्यावर पार्टी करूयात. हे मनु, अगं सांग ना, केबिन मध्ये काय झालं? सांगतच नाहीयेस. थांब तू जरा, आलेच मी. अगं मनु यार, मी 3-3 विचारतो, तू सांगतच नाहीये. सांग बर मनु, अगं सांग ना, केबिन मध्ये काय झालं? आता विचारते तू, सांग ना त्याला. आधी मी काय विचारलंय त्याचं उत्तर दे. तू काय काय केलं असते मग तू सांग आधी. ऍक्च्युली ना, आज मला खूप शिकायला मिळालं, म्हणजे समर सरांकडून मला हे शिकायला मिळालं की माणसाने कसं असायला पाहिजे. म्हणून तुम्ही मुली आहे ना, तुम्ही खूप लवकर मॅच्युअर होता, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी ना लवकर कळतात. तसं आम्हा मुलांचं नसतं ग, आम्हाला ना बऱ्याचशा गोष्टी कळतच नाही आणि कधी कधी तर लग्न झाल्यानंतर पण कळत नाही. पण समर सर आहेत ना, त्यांना प्रत्येक गोष्ट योग्य वेळी कळलेली असणार बघ. असं आपल्याला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे ना, तर तो समर सरांसारखा मिळाला पाहिजे. काय नाही ग त्या माणसाकडे, हा एथिक्स, रुबाब, मोठेपणा, चांगुलपणा, म्हणजे सगळंच आहे नाही का. हे मनु, अगं ऐकतेस ना, समर सरांचं सोड रे, तू आज काय काय केलंस तेवढं सांग. मी काय समर सरांनी दिलेली कामं केली? हे पण मनु, मला ना समर सरांसारखं व्हायचं यार. पक्कड पैसा कमवायचा आहे. पैसे आले ना, मी पहिल्यांदा ना समर सरांसारखा सूट शिवून देणार आहे बघ. आणि त्यांचा परफ्यूमचा वास इतका भारी आहे ना मनु, नाहीतर आपण इथे आयुष्यभर डिवोर्स वापरणार. अगं आज क्लायंटशी बोलताना आहे ना ते. जा फ्रेश होऊन ये. मनु तुला काय अर्थ आहे? तुला मी एवढं सांगते तू ऐकूनच घेत नाहीयेस. आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, तुझं लक्षच नाही यार. नाही, इथे चैत्यास पाहिजे होता, त्याला मी सांगितलं असतं ना, त्याने माझं सगळं नीट ऐकून घेतलं असतं. म्हणून तुला ऐकायचंच नव्हतं तर तू विचारलंस कशाला ग? यापुढे तुला काही सांगणारच नाही. आणि ऐक माझं, आणि ऐक, आणि अरे ऐक, आणि पाहिले न मी तुला चे सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.